जय हिंद जय शिवराय। मी हवालदार नारायण सनगर। आज आपण तुळजाभवानी या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे। हे मंदिर असं पौराणिक असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा बराच मोठा इतिहास आहे। ज्यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला होता की आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, त्यावेळी ह्याच तुळजामातेचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यावेळी तुळजामातेचा साक्षात्कार छत्रपती शिवाजी महाराजांना झाला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये येऊन तुळजाभवानी सांगितलं होतं की मी तुझ्या तलवारीमध्ये वास करते, तू भिवू नकोस, तू हिंदवी स्वराज्य स्थापन कर। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि सदैव विजयी होत गेले। आणि जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे। ते ह्या देवीचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना होता। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते त्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर आला होता छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी। त्यावेळी अफजल खानाचा तळ या ठिकाणी पडला होता आणि त्यावेळी अफजल खानानं हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर या मंदिरात असणाऱ्या मूर्त्या भग्न करण्याचा प्रयत्न केला होता पण अफजल खानाला ते काही शक्य झालं नाही। त्यानंतर थोड्या मूर्त्या इथं भग्न केल्या असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मूर्त्यांचा परत जीर्णोद्धार केला आणि परत होतं तसं मंदिर बांधण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। आणि त्याच अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला कोतवा फाडून यमसदनी पाठवण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। मी सर्व लोकांना एवढंच सांगेन या तुळजामातेचा आशीर्वाद हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना होता, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि हिंदवी स्वराज्य हे जगामध्ये एक ऐतिहासिक असा वारसा हिंदवी स्वराज्याचा झाला। मी एवढंच सांगेन तर सर्व लोकांना मी एवढं सांगेन तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। त्या मंदिर पौराणिक असं मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे जे दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं मंदिर आहे। तर सर्व लोकांना जरूर सांगेन आपण या मंदिराच्या ठिकाणी या आणि मातेचा आशीर्वाद घ्या, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल। जसे छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले तसे तुम्ही पण यशस्वी व्हाल एवढंच मी सांगतो आणि मी इथं थांबतो। जय हिंद, जय भवानी, जय शिवराय।